प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार। आपण ऐकत आहोत आनंदवन प्रयोगवन, हे डॉक्टर विकास आमटे यांनी लिहिलेलं पुस्तक। आज ऐकूया या पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणाचा शेवटचा भाग, म्हणजेच प्रकरण सहावं भाग क, स्वरानंदवन। स्वरानंदवन हाही एक प्रयोगच, कसला तर अपंगांना आत्मसन्मानाने आणि आनंदाने जगण्याचा हक्क आहे हे समाजाला ठामपणे ताठ मानेने सांगण्याचा। आपलं व्यंग विसरून त्याचा न्यूनगंड न बाळगता समाजाला सामोरं जाण्याचा आणि त्या आधारे समाजाची दृष्टी बदलण्याचा। कुष्ठरुग्णांप्रमाणेच समाजाने अवहेरलेल्या सर्वांना आत्मसन्मानाने जगता आलं पाहिजे हे बाबांचं स्वप्न होतं। त्यासाठीच बाबांनी आनंदवनात अंधांसाठी शाळा उघडली होती। आर्थर तार्नोस्की आनंदवनात आला आणि त्याच्या आग्रहाने आणि आर्थिक मदतीने इथे अपंगांच्या पुनर्वसनाचं काम सुरू झालं। अपंगांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी संधी निकेतन सुरू झालं। अपंगांचा ओग वाढू लागला। त्यानिमित्ताने एक संपूर्ण वेगळं जग मला सामोरं आलं। अपंगत्वाच्या इतक्या नाना तऱ्हा, त्या अपंगत्वावर मात करून आनंदाने जीवन जगणारी माणसं आणि त्यांना खिजगणतीतही न धरणारा आपला समाज, वास्तवाच्या या तिन्ही पैलूंची सांगड कशी घालायची असा माझ्यासमोरचा प्रश्न होता। आनंदवनात येणारी काही अपंग मंडळी प्रशिक्षण घेऊन समाजात परत जात, तर काहींचं व्यंग असं असे की त्यांना समाज स्वीकारेल अशी शक्यताच नसायची। एवढंच काय, परत गेलेल्यांना सुद्धा समाजात कायमच दुय्यमपणाची वागणूक मिळायची। त्याचा परिणाम या तरुण मुलामुलींवर व्हायचा। त्यांच्या मनात न्यूनगंड इतका खोल घर करून असायचा की एक वेळ आपण त्यांचं व्यंग विसरू पण त्यांना ते विसरणं शक्य व्हायचं नाही। ही परिस्थिती मला अस्वस्थ करत होती। खरं तर ही अपंग मंडळी तुमच्या माझ्यासारखीच सर्वसामान्य माणसं, त्यांनाही इच्छा आकांक्षा होत्या, त्यांनाही आवडीनिवडी होत्या, वेगळ्या क्षमता होत्या, काही छंद होते, पण अपंगत्वामुळे ते फुलवायला त्यांना कधीही संधीच मिळालेली नव्हती। काहींना गोड गळ्याचं वरदान लाभलेलं होतं, काहींचं तालासुराचं भान पक्क होतं, काहींना नृत्याची चांगली जाण होती। प्रत्येकात असं काही ना काही होतंच, पण त्याचं कोड कौतुक करायला कोणी नव्हतं। मला वाटलं यांनी आपली कला सगळ्या समाजासमोर का सादर करू नये। या प्रश्नातून आनंदवनातल्या कलावंतांचा एक वाद्यवृंद तयार करावा असं उत्तर वर येऊ लागलं। या वाद्यवृंदात कुष्ठरुग्ण, अंध अपंग, कर्णबधीर असे सारेच असतील। हा संच घेऊन गावोगावी प्रयोग करावेत अशी कल्पना मी आनंदवनात माझ्या सहकाऱ्यांना बोलून दाखवली। ते साल असावं 2000। सुरुवातीला कुणालाच ही कल्पना पटेना, हा कसला बालिशपणा असंच सगळ्यांना वाटत होतं। आनंदवनाबाहेरच्या काही मित्रांनाही कल्पना सांगितली। त्यांची ही प्रतिक्रिया साधारण तशीच होती। एक मात्र झालं, आमच्या अंध अपंग कलावंत मित्रांना ही कल्पना मनापासून आवडली। समाज आपल्याला कसा स्वीकारेल याची शंका त्यांनाही होती, पण त्यांनी आजवर इतके अपमान आणि नकार पचवले होते की आता त्यांना कशालाच घाबरण्याचं कारण नव्हतं। त्यामुळे इतर कोणालाही न जुमानता आम्ही कामाला सुरुवात केली। कोण काय करू शकतं हे बघू लागलो, गाण्याचा सराव करू लागलो। हळूहळू आनंदवनातल्या इतर सहकाऱ्यांच्याही ते पचनी पडू लागलं। युनिसेफने सुद्धा राज्य सरकारमार्फत या उपक्रमाला आर्थिक पाठबळ देण्याचं मान्य केलं। तसंच शेअर अँड केअर या अमेरिकेतील आणि नॉवेल प्लॅनेट या स्वित्झर्लंडमधील संस्थेनेही आम्हाला आर्थिक मदत केली। त्यामुळे अगदी सुरुवातीलाच आमच्या वाद्यवृंदामध्ये उत्तम इन्स्ट्रुमेंट्स दाखल झाली, पण ही इन्स्ट्रुमेंट्स शिकवण्यासाठी बराच काळ आम्हाला कोणी मिळतच नव्हतं। मग आम्हीच शिकायला सुरुवात केली आणि 14 जुलै 2002 आम्ही स्वरानंदवनचा पहिला प्रयोग केला। माझ्या मते
सर्व प्रकारच्या अपंग, उपेक्षित आणि वंचितांना व्यासपीठ देणारा जगातला हा एकमेव उपक्रम असावा. स्वरानंदवन हे नाव दिलं अशोक हांडेने. हा वाद्यवृंद उभा करण्याच्या सुरुवातीच्या काळात अशोकने आम्हाला खूप मदत केली. त्याने त्याच्या वाद्यवृंदातली अनेक जुनी वाद्य तर दिलीच, पण आमच्या चमूला मार्गदर्शन सुद्धा केलं. त्यावेळी आमचा चमू अगदी कमी लोकांचा होता. सुरुवातीच्या काळात आम्ही प्रामुख्याने बाबांनी लिहिलेल्या प्रेरणादायी कविता आणि जुनी हिंदी गाणी म्हणायचो. हो, मीही त्यात असायचो. मी काही गायक वगैरे नाही, उलट भारती तर मला कलाकारच म्हणते. माझ्या मुलीचं, शीतलचं म्हणणं असं, मी वोकली डिसेबल्ड असल्यामुळेच मला स्वरानंदवनमध्ये गाण्याची परवानगी मिळते. ते काहीही असो, आमच्या कलावंतांचा उत्साह आणि जोश इतका असायचा की त्यात सहभागी होण्यापासून स्वतःला रोखणं मला अवघड होऊन जायचं. त्यामुळे सराव करता करता मी त्यांच्यासोबत गायलाही लागलो. माझ्यासोबत भारतीनेही अनेक वेळा बाबांच्या कविता गायल्या. स्वतःतल्या कमतरतांवर मात करत आत्मविश्वासाने बाबांची जोमदार गाणी गाणाऱ्या मुलांच्या स्वरांमध्ये आपला आवाज मिसळणं हा अंगावर रोमांच आणणारा अनुभव असायचा. त्या अनुभवात आम्ही कित्येकदा न्हाऊन निघालो. पण नंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला हा वाद्यवृंद सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जायचा असेल तर केवळ बाबांची गीतं आणि जुन्या गाण्यांवर अवलंबून राहून चालणार नाही. त्यात नवं संगीत आणायला पाहिजे. मग आम्ही बेधडक नव्या सिनेमातली गाणी गायला आणि त्यावर नाच बसवायला सुरुवात केली. कारण माझ्या मते तेच खरं लोकसंगीत होतं. आमची पोरं तर ही गाणी गाऊन खुश असायचीच, पण पब्लिकही त्या गाण्यांवर नाचायचं. त्या गाण्यांवरून स्वरानंदवनवर आणि मुख्य म्हणजे माझ्यावर खूप टीका झाली. आनंदवनाच्या नावाने हा काय थिल्लरपणा सुरू आहे असं काही लोकांना वाटलं. पण त्यावेळी मला पुलंच्या एका वाक्याची प्रकर्षाने आठवण झाली. हिंदी सिनेमातल्या गाण्यांना नाकं मुरडणारे लोक पाहिले की ते म्हणायचे, ज्यांनी ही गाणी गायली त्यांना आपण भारताचा सर्वोच्च सन्मान बहाल करतो, आणि ती गाणी मुलांच्या तोंडात आली की संस्कृती रसातळाला गेली अशी बोंब मारतो. अशी गाणी म्हटल्याने जर एखादी संस्कृती रसातळाला जात असेल तर ती संपलेलीच बरी. मला त्यांचं हे म्हणणं अगदी तंतोतंत पटायचं. मुख्य म्हणजे ज्या लोकांनी माझ्यावर टीका केली त्यांनी आमचा हा प्रयोग पाहिलाच नव्हता. ज्यांनी तो पाहिला त्यांना गाण्यांमधल्या थिल्लरपणापलीकडे जाऊन आमच्या कलावंतांच्या भावनेशी एकरूप होण्याचा अनुभव घेता आला. हा प्रयोग पाहिलेल्यांनी कधीही त्याबद्दल वेडावाकडा शब्द उच्चारला नाही. स्वरानंदवनचा प्रयोग म्हणजे अदम्य उत्साह आणि आत्मविश्वास. त्यातील कलावंतांपैकी कुणाला डोळे नाहीत, कुणाचे दोन्ही पाय गेलेले, कुणाच्या हातापायांची बोटं कुष्ठरोगामुळे झडून गेलेली, तर कुणी शारीरिक वाढ खुंटल्यामुळे खुरटलेलं, पाय लुळे पडलेला एखादा मुलगा हातांवर चालत चालत विंगेतून स्टेजच्या मध्यभागी येतो, आत्मविश्वासाने माईक हातात घेतो आणि गाणं सुरू करतो, तेव्हा तो खरोखरच स्वतःचं व्यंग विसरून गेलेला असतो. डोळ्यांच्या खाचा झालेली माणसं कुठेही न अडखळता स्टेजवर येतात आणि थेट आपल्याकडे बघत आपल्याशी संवाद साधतात. अंध मुली अचूक पदन्यास करतात. त्यांच्यातला समन्वय डोळस नृत्यांगनांनाही लाजवेल असा असतो. कुठे एखादी चूक नाही की कुठे गबाळेपणा नाही. मूकबधिर मुलांच्या ब्रेक डान्समधला जोश तुम्हाला थक्क करून सोडतो. त्यांच्यातला समन्वय आणि प्रेक्षकांना कळूही न देता होणाऱ्या खाणाखुणा लाजवाब. आमच्या चमूतल्या गायकांबद्दल तर काय बोलावं. एकेकाला आवाजाची देणगी तर मिळालेली आहेच, पण प्रत्येकाने त्यावर परिश्रमही भरपूर केले आहेत. या सगळ्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालनसुद्धा एक अपंग तरुणच करतो. त्याच्या निवेदनालाही प्रेक्षकांकडून दाद मिळते. मला वाटतं या प्रयोगाचं यश या सर्व कलावंतांच्या कलेत आणि परिश्रमांमध्ये तर आहेच, पण त्याहूनही अधिक त्यांच्या आत्मविश्वासात आणि आपलं व्यंग विसरून ते ज्या सहजतेने रंगमंचावर वावरतात त्यात आहे. त्यांची अदाकारी बघताना आपल्यालाही त्यांच्या व्यंगाचा विसर पडतो. तिथे सहानुभूती किंवा दया वगैरे नसते. असते ती फक्त दिलखुलास दाद
आणि दाद मिळते ती केवळ त्यांच्या कलेला, याहून आणखी काय हवं। गेल्या 12-13 वर्षांमध्ये स्वरानंदवनमध्ये अनेक बदल सुधारणा होत गेल्या आहेत। या प्रयोगाबद्दल माहिती कळायला लागल्यावर अनेक अपंग बांधव या कला यात्रेत सामील झाले आहेत। आमचा वाद्यवृंद समृद्ध होत गेला आहे। आजवर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि गोवा आंध्र प्रदेशात मिळून या कार्यक्रमाचे 500 अधिक प्रयोग झाले आहेत, अजूनही होत आहेत। हे यश माझ्या दृष्टीने अनेकांनी मोलाचं आहे। अंध अपंग कुष्ठरुग्ण हे आपल्यातलेच एक आहेत, त्यांच्याकडे बघण्याचा चष्मा आपण बदलला पाहिजे ही जाणीव स्वरानंदवनच्या निमित्ताने समाजापर्यंत पोहोचते आहे। आणि दुसरीकडे या प्रयोगाच्या निमित्ताने समाजाने ज्यांचं अस्तित्व नाकारलं आहे अशांना आपल्या क्षमता ताठ मानेने समाजासमोर सादर करण्याची संधी मिळाल्यामुळे त्याचा उपयोग थेरपी म्हणूनही झाला आहे। त्यामुळे मी या प्रयोगाला थेरप्युटिक थिएटर असंच म्हणतो। ही थेरपी फक्त आत्मसन्मानाची नव्हे तर त्याचे क्लिनिकल फायदेसुद्धा आहेत। या प्रयोगाचं आणखी एक वेगळेपण असं की सहसा शारीरिक व्यंग असलेली व्यक्ती न्यूनगंड आणि शारीरिक हालचाली करण्यात येणाऱ्या अडचणी अशा दोन्ही कारणांमुळे स्वतःला एका कोशात बंदिस्त करते। त्रास होत असेल तर यापेक्षा हालचाली न केलेल्याच बऱ्या अशी तिची साहजिक मानसिकता असते। त्यामुळे होतं काय की व्यंग कमी होण्याऐवजी वाढत जातं। पण स्वरानंदवनमध्ये सारेच अंध अपंग, त्यामुळे कोणी कोणाला लाजत नाही की आखडून बसत नाही, उलट एकमेकांना मदत करत माणसं इतर सर्वसामान्य माणसांप्रमाणे वावरतात वागतात। त्यामुळे शारीरिक हालचाली वाढतात, व्यायाम होतो आणि त्याचा चांगला परिणाम दिसू लागतो। असे कितीतरी मुद्दे सांगता येतील। उदाहरणार्थ आपल्याकडे अंध अपंगांची स्थिती अशी असते की त्यांना जगण्यापुरतं खायला मिळालं तरी पुष्कळ, त्यामुळे त्यांना मनोरंजनाची साधनं उपलब्ध असतील ही अपेक्षा करणं दूरच। पण आमच्या कलावंतांना स्वरानंदवनमुळे त्यांच्या आवडीचाच पेशा मिळाला आहे। स्वतःचं मनोरंजन करतानाच ते दुसऱ्यांचाही ताण कमी करण्याचं काम करतायत। आमच्या स्वरानंदवनाची बडदास्त ठेवण्याचं काम आहे ते सदाशिव ताजनेकडे, तो आनंदवनातला खंदा कार्यकर्ता। स्वतः दोन्ही पायांनी अपंग असल्यामुळे इतरांच्या गरजा त्याला नेमक्या कळतात, पण ते सोडा। स्वरानंदवनमधला त्याचा आत्मविश्वासपूर्ण वावर बघण्यासारखा असतो। तो ज्या पद्धतीने स्वरानंदवनचं व्यवस्थापन सांभाळतो ते पाहून भले भले मॅनेजर्स गारद होतात। समाजाने कुष्ठरुग्णांना नाकारलं तरी बाबा म्हणायचे की कुष्ठरुग्ण समाजाचं ऋण फेडतील। त्याप्रमाणे कुष्ठरुग्णांनी वरोऱ्यातल्या विद्यार्थ्यांसाठी शाळा कॉलेज सुरू केली। स्वरानंदवन हेही त्यांचंच पुढचं पाऊल आहे। स्वरानंदवनमधून जमा झालेला निधी आज आनंदवनातल्या विविध कामांसाठी वापरला जातोय। त्यातून अपंगांच्या पुनर्वसनाची कामं होत आहेत। एक प्रकारे या अंध अपंगांनी समाजाला केलेली ती परतफेडच आहे। आज वाटतं लोकांनी सुरुवातीच्या काळात आमच्या वाद्यवृंदावर टीका केली तेव्हा जर मी दबलो असतो, माघार घेतली असती, तर पैलू न पाडलेले हे असंख्य हिरे आज असे अभिमानाने चमकले नसते। हां, तर अशी आहे आमची प्रयोगगाथा। आनंदवनाला प्रयोगवन बनवणारी काही ठळक उदाहरणं। प्रश्नांना उत्तरं शोधण्याचा, आहे ती परिस्थिती अधिक सुकर सुसह्य बनवण्याचा प्रयत्न करत राहिलं की आपल्या जगण्याला दिशा मिळते। स्वतःच्या छोट्या वर्तुळातले प्रश्न सुटले की मोठ्या वर्तुळातल्या समस्या खुणावू लागतात, असा आमचा आनंदवनातला अनुभव आहे। आनंदवनात हे कसं घडलं त्याचा लेखाजोखा मी तुमच्यासमोर मांडला। बाहेर समाजात प्रत्येक ठिकाणी परिस्थिती वेगवेगळी असेल, तिथे आनंदवनातली उत्तरं जशीच्या तशी लागू होणार नाहीत याची आम्हाला कल्पना आहे। पण गांधीजी म्हणायचे तसं करके देखो हा मंत्र जपायचं ठरवलं तर आनंदवनासारखी कामं बाहेर सुद्धा उभी राहणं अशक्य नाही। पुढची वाटचाल या करके देखो मंत्राशी घट्ट नाळ जोडूनच आनंदवनाचाही पुढचा प्रवास सुरू आहे। मी सुरुवातीला म्हटलं तसं आनंदवन हा एक प्रवाह आहे,
एक प्रवृत्ती आहे। ती आनंदवनातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये भिनली आहे। त्यामुळे आनंदवनाचं रोपटं रुजवणाऱ्या ताई आणि बाबांनंतरही आनंदवनाचं काम थांबलं किंवा मंदावलं नाही, यापुढेही ते थांबणार नाहीच। आनंदवनातल्या पुढच्या पिढीने या आधीच आमच्याकडून कामाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेतलेली आहे। बाबांच्या कामात सामील होण्याऐवजी वेगळं काही करावं असा विचार माझ्या किंवा प्रकाशच्या मनात कधीही आला नाही। बाबा सक्रिय असतानाच मी आनंदवनाच्या कामात दाखल झालो आणि स्वतंत्र दृष्टीने या सगळ्या पसाऱ्याकडे पाहू लागलो, पुढच्या आव्हानांचा वेध घेऊ लागलो। करावा लागला तर बाबांना थोडा विरोध करूनही काम करत राहिलो। माझी बायको भारती ताई बाबांच्या प्रेरणेनेच आनंदवनात दाखल झाली आणि आनंदवन नावाच्या एका मोठ्या परिवाराची वहिनी बनून गेली। आज आसपासच्या नव्या पिढीकडे पाहतो तर वाटतं या इतिहासाची पुनरावृत्ती होते की काय। मी काय किंवा बाबा काय, कुणीच आमच्या मुलांवर त्यांनी आनंदवनात काम केलं पाहिजे असं बंधन घातलं नाही, पण आनंदवनाच्या संस्कारातच ते वाढले, त्यामुळे त्यांच्याही मनात वेगळं काही करण्याचा विचार आला नाही। एवढंच काय, कौस्तुभ आणि शीतल ही आमची मुलंच नव्हेत तर त्यांचे जोडीदारही आज आनंदवनात कार्यरत आहेत। कौस्तुभची बायको पल्लवी म्हणजे श्रमसंस्कार छावणीतून आम्हाला मिळालेली खंदी कार्यकर्ती। शीतलचा नवरा गौतमही अनेक वर्षांपासून आनंदवनातल्या कामाशी जोडलेला आहे। अशा रीतीने आमचं सगळं कुटुंब आज आनंदवनात काम करतं आहे, याचं मला अतिशय समाधान वाटतं। सध्या आनंदवनात सुरू असणारं काम तर ते पुढे नेत आहेतच, पण काळाप्रमाणे निर्माण होणारी कित्येक आव्हानंही त्यांना खुणावत आहेत, कधी माझ्या मदतीने तर कधी माझं म्हणणं थोडं डावलून ही मंडळी आगेकूच करतायत। फक्त आनंदवनातच नव्हे तर हेमलकशात प्रकाश आणि मंदाचा मुलगा डॉक्टर दिगंत, त्याची बायको डॉक्टर अनघा, तसंच अनिकेत आणि त्याची बायको समीक्षा, रेणुका विलासची मुलं अजिंक्य आणि मोक्षदा, अशी पुढची पिढीसुद्धा प्रकल्पाचं काम वाढवण्यात सहभागी झालेली आहे। माझा मुलगा कौस्तुभ चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी आहे, तर मुलगी शीतल डॉक्टर। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून तिने सोशल आंत्रप्रेन्युअरशिपमध्ये पदवीही घेतली आहे। कौस्तुभने गेल्या 4-5 वर्षांपासून आनंदवनाचं जवळपास सगळं व्यवस्थापन सांभाळायला सुरुवात केली आहे। आनंदवनाचं व्यवस्थापन म्हणजे फक्त पैशा पाण्याचं आणि कामाचं नियोजन नसतं, तर त्यात माणसांची आयुष्य गुंतलेली असतात। एक गाव एकत्र बांधून ठेवण्याचं काम तो करतो आहे म्हणाना। मुख्य म्हणजे मागच्या पानावरून पुढे चालू असं या मुलांच्या कामाचं स्वरूप नाही। अनेकदा होतं काय की इतका मोठा पसारा असणाऱ्या संस्थेतल्या मायक्रो समस्यांना तोंड देता देता संस्थेच्या मॅक्रो स्वरूपाचा विचार करत राहण्याचं भान सुटून जातं। भविष्याचा वेध घेण्यासाठी उसंत मिळत नाही किंवा पुढच्या पिढ्यांमध्ये ती क्षमता नसते। आनंदवन त्या बाबतीत सुदैवी आहे, कारण बाबांनी या मातीतच ते भान रुजवलं आहे। आजच्या काळात आनंदवनासारख्या संस्थेचं उद्दिष्ट काय हवं आणि आपली पुढची वाटचाल कशी असणार आहे याचा विचार कौस्तुभही करतो आहे। त्याला शीतल पल्लवी आणि गौतमची साथ आहे। आनंदवनाचा आजचा डोलारा पेलण्यासाठी आणि नवी स्वप्न पाहण्यासाठी आर्थिक बाजू मजबूत करणं हे सध्या आमच्या पुढचं पहिलं काम आहे। कौस्तुभ गेल्या 10-11 वर्षांपासून आनंदवनाची आर्थिक घडी बसवण्याच्या प्रयत्नात आहे। त्याने आर्थिक बाबींची जबाबदारी स्वीकारली तेव्हा आनंदवनाची स्थिती नाजूक होती। शेती आणि उद्योगातून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होते, शिवाय आमची अर्थव्यवस्था बहुतांशाने शेतीवर अवलंबून असल्यामुळे दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट अशा आपत्तींमुळे आमची अर्थव्यवस्था विस्कळीत होत असायची। अगदी सुरुवातीच्या काळात आनंदवनात आलेले कुष्ठरोगी, अपंग, अंध माणसं थकली होती, त्यामुळे त्यांना काम करणं शक्य नव्हतं, पण त्यांचा खर्च होताच, शिवाय सरकारी अनुदान अतिशय कमी होतं ते पूर्ण आणि वेळेत मिळत नव्हतं। अशा अनेक अडचणींमुळे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती होती। त्यावर पहिला उपाय म्हणून कौस्तुभने खर्च कुठे कमी होऊ शकतील
याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे काम करायला सुरुवात केली। त्यासाठी संस्थेच्या जमा खर्चाचा नव्याने आढावा घेतला आणि त्यातून अनेक छोट्या मोठ्या सुधारणा लक्षात येऊ लागल्या। त्या अंमलात आणल्यावर त्याचा उपयोग होत असल्याचंही जाणवू लागलं। आता गेल्या 3-4 वर्षांमध्ये आनंदवनातल्या आर्थिक समस्या आटोक्यात आल्या आहेत, त्याचं श्रेय कौस्तुभला। हे काम करत असतानाच कौस्तुभ आणि शीतलच्या असं लक्षात आलं की अधूनमधून होणाऱ्या अनिश्चिततेवर मात करायची असेल तर आपल्याला या पलीकडेही विचार करायला हवा। त्यातूनच आनंदवनासाठी कॉर्पस फंड उभा करण्याची कल्पना समोर आली। बाबांचा अनफिनिश्ड अजेंडा प्रत्यक्षात आणण्याचा मोठा प्लॅन त्यांनी आखला आहे। त्यासाठी 100 कोटींचा कॉर्पस फंड म्हणजे शाश्वत निधी उभा करण्याची महत्वाकांक्षी योजना या पोरांनी आखली आहे। आनंदवनासारखी संस्था म्हटलं की तिथे पावला पावलाला सरकारशी संबंध येतो। त्यातून सरकारी पातळीवर धोरणात्मक बदल होण्याची निकड संस्थांना अनेकदा जाणवत असते, पण बहुतेक वेळा संस्था हे आपलं काम नाही म्हणून गप्प बसतात। पण तिथेही आनंदवनाची नवी पिढी मुसंड्या मारते आहे। एक उदाहरण सांगतो, म्हणजे मी मुसंड्या हा शब्द का वापरला ते कळेल। महाराष्ट्रात आजवर कुष्ठरुग्णांसाठी काम करणाऱ्या संस्थांना प्रत्येक कुष्ठरुग्णामागे दिवसाला 15.5 रुपये अनुदान मिळत होतं। प्रत्यक्षात प्रत्येक रुग्णामागे होणारा खर्च जवळपास 100 घरात जातो, पण आजवर त्याबद्दल कोणीही सरकारी पातळीवर आवाज उठवला नव्हता। तक्रार करून काही उपयोग नाही किंवा सरकारच्या मागे लागण्या एवढा वेळ नाही अशी अनेक खरी कारणं त्यामागे होती, पण कौस्तुभ आणि शीतलने हे प्रकरण पार वरपर्यंत नेलं। शिवाय फक्त अनुदान वाढवण्याची मागणी करून ते थांबले नाहीत। वेगवेगळ्या राज्यांमध्ये कुष्ठरुग्णांसाठी किती अनुदान दिलं जातं, राज्य सरकार इतर रुग्णांसाठी सरकारी हॉस्पिटलांना किती अनुदान देते, सरकारी वसतिगृहांमध्ये एका विद्यार्थ्यावर दर दिवशी किती रुपये खर्च होतात, या सगळ्याचा अभ्यास करून या दोघांनीही सरकारला एक विस्तृत अहवाल सादर केला। तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणात लक्ष घातलं आणि अखेरीला हे अनुदान 70 रुपये करण्याचा निर्णय झाला। याचा फायदा आता केवळ आनंदवनालाच नव्हे तर कुष्ठरुग्णांसाठी काम करणाऱ्या राज्यातल्या सगळ्या संस्थांना होतो आहे। अशी कामं ही पोरच करू जाणत। प्रयोग हा आनंदवनाचा आत्मा, नवी पिढी त्यातही मागे नाही। एक उदाहरण सांगतो, कौस्तुभची बायको पल्लवी महिलांच्या आरोग्यासाठी स्वच्छ आणि स्वस्त सॅनिटरी नॅपकिन्स तयार करण्याचा प्रयोग करते आहे। अंशू आणि मीनाक्षी गुप्ता या दिल्लीस्थित दाम्पत्याने स्थापन केलेली गुंज या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने हे काम सुरू आहे। पाळीच्या काळात आरोग्याची स्वच्छतेची काळजी घ्यायला पाहिजे याची जाणीव अजूनही आपल्याकडच्या ग्रामीण महिलांना नाही। लाजेखातर किंवा पैशांच्या अभावी पाळीच्या वेळी कुठली तरी फडकी वापरणं, ती नीट धुता न येणं, संकोचामुळे ती स्वच्छ उन्हात वाळत न टाकणं, यामुळे बायकांना कितीतरी प्रकारच्या आजारांना सामोरं जावं लागतं। तयार सॅनिटरी नॅपकिन्स त्यांना परवडणारे नसतात। त्यांच्या वापरामुळे शरीराला होणाऱ्या त्रासाबद्दल फारसं बोललं जात नसलं तरी अनेक त्वचारोगांना त्यातून आमंत्रण मिळू शकतं। शिवाय ग्रामीण भागात या नॅपकिन्सची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न आहे तो वेगळाच। या सगळ्याचा विचार करून पल्लवी त्यांच्यासाठी घरगुती नॅपकिन्स तयार करण्याच्या प्रयत्नात आहे। या कामाचा उपयोगही केवळ आनंदवनातल्या महिलांपुरता मर्यादित नाही, सर्वच महिलांना विशेषतः ग्रामीण भागातल्या बायकांना याचा फायदा व्हावा यासाठी पल्लवी प्रयत्न करते आहे। ते पाहिलं की समाधान वाटतं। आनंदवनातल्या प्रत्येक विभागात आपापल्या परीने असे प्रयोग सुरू आहेत। त्यांचा उपयोग आनंदवनाबाहेरही व्हावा यासाठी प्रयत्न होत आहे। संस्था चालवणं वाढवणं आणि नवनव्या सामाजिक प्रश्नांना प्रतिसाद देत राहण्याची कसरत करताना या नव्या पिढीसमोर अशा अनेक अडचणींचे डोंगर उभे आहेत। आमच्या आनंदवनाच्या जागेत आणि आसपास कोळशाचा प्रचंड साठा आहे। चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी खाणींचं काम सुरू झालेलं आहे।
ते आज ना उद्या आनंदवनापर्यंत येऊन भिडणार आहे. त्याच्याशी सामना कसा करायचा हा उद्याचा मोठा प्रश्न आहे. या सगळ्या कामांमध्ये आनंदवनातल्या इतर तरुण कार्यकर्त्यांची कौस्तुभ आणि शीतलला भक्कम साथ आहे. राजीव सौसागडे हा हॉस्पिटलमधला माझा जुना सहकारी, शालिक सौसागडे या कुष्ठमुक्त रुग्णाचा मुलगा, आज राजू आनंदवन ग्रामपंचायतीचा सरपंच आहे. ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीतून आनंदवनाच्या रूपाने एक आदर्श गाव उभं करण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. त्याचबरोबर आनंदवनातल्या इतरही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या राजू लीलया पार पाडतो आहे. शेवटी आनंदवनात तयार झालेला टास्क मास्टरच आहे तो. त्याची बायको सारिका ही आनंदवनात नव्याने सुरू झालेल्या अंगणवाडीमध्ये काम करते आहे. शौकत अली, त्याची बायको सबीहा आणि कपूरचंद मदनकर हे तिघं आनंदवनाला भेट देणाऱ्या देशी विदेशी पाहुण्यांची व्यवस्था बघण्याचं काम करतात. नंदू देवगडे, विजय जुमडे, दीपक शिव, सुधाकर नागापुरे, अनिल लेले, अशोक सोनकुसरे, मिलिंद अंबाडे, आनंदा नहाले, बाळू सणस, सुरेश खलसे अशी किती जणांची नावं घेऊ? केवळ नावांच्या याद्यांनीच पानं भरतील. यातली काही मुलं आनंदवनातच जन्माला आली, काही अनाथ म्हणून गोकुळात दाखल झाली, तर काही पुढे कार्यकर्ता म्हणून कामाला रुजू झाली. प्रत्येकाची कहाणी वेगळी, प्रत्येकाबद्दल भरभरून बोलण्यासारखं आहे. तेवढं सांगणं इथे शक्य नाही, पण एक सांगतो, स्वतःच्या पलीकडे जाऊन काम करणारी ही माणसं आहेत, म्हणूनच आज आनंदवन नवी स्वप्न पाहत आहे. पण माझ्या मते या सगळ्याच पोरांसमोर मोठं आव्हान आहे ते कार्यकर्त्यांची नवी फळी तयार करण्याचं. आनंदवनाचं काम म्हणजे ते आमट्यांच्या कुटुंबाभोवतीच फिरणार अशी कोणाची समजूत असेल तर ती साफ चुकीची आहे. कौस्तुभ आणि शीतलला बाबा कायम म्हणायचे, तुमच्यासारखे अनेक आले आणि गेले, तुमच्यामुळे संस्था चालू आहे, किंवा तुम्ही नसाल तर ती बंद पडेल असं बिलकुल समजू नका. कौस्तुभ आणि शीतल या कामात आहेत याचं कारण ते काम करणं ही त्यांची गरज आहे. त्यातच त्यांना मजा आहे. ज्यांना हे काम करण्यात आनंद वाटेल असे कार्यकर्ते आम्हाला मिळू शकतात का? बाबांच्या काळात त्यांच्या प्रेरणेने अनेक तरुण आणि विचारी मंडळी आनंदवनाकडे ओढली गेली. त्यातले काही आनंदवनात विरघळून गेले तर काहींनी बाहेर जाऊन स्वतंत्रपणाने कामं उभी केली. पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा चळवळींना समाजात स्थान होतं. नोकरी धंद्यापलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे अशी आच होती आणि दिशा दाखवायला बाबांसारखी माणसंही होती. आज काळ वेगळा आहे. आजची तरुण पिढी जीव घेण्यास स्पर्धेत अडकली आहे. नोकरीच्या स्पर्धेतून बाद झालो तर जीवनातूनच बाद होऊ की काय अशी भीती त्यांना सतत कुरतडत असते. या परिस्थितीमुळे या तरुण पिढीचं आयुष्य अर्थहीन बनलं आहे असं मला कायम वाटतं. त्यामुळेच समाजातल्या उपेक्षितांची स्थिती बघून त्यांचा जीव तुटतो, पण पुढचं पाऊल उचलायला ती कचरतात. शिवाय नेमकं काय करावं याचा थांग त्यांना लागत नाही. माझ्या जगण्याचं प्रयोजन काय, समाजाशी माझं नातं काय, समाजाच्या गरजा काय आणि त्यातल्या कोणत्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करू शकतो, असे प्रश्न स्वतःला विचारण्याएवढी उसंत या पिढीकडे नाही. या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी आनंदवना इतका चांगला मदतनीस दुसरा कोणी नसेल. इथली कधी काळी दुर्लक्षित आणि उपेक्षित असणारी माणसं आपल्या अपुऱ्या शारीरिक क्षमता ताणून केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर नवी क्षितिज ओलांडताना बघितल्यावर आपलं आयुष्य बदलू शकतं. हा पोकळ दावा नव्हे, आमचा अनुभव आहे. आनंदवन साध्या साध्या गोष्टीतून जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन देतं. संस्कारात वाढल्यामुळेच आमची पोरं बाहेरच्या कार्यकर्त्यांनी आनंदवनाच्या कामात सामील व्हावं यासाठी धडपडत आहेत. केवळ कार्यकर्ता म्हणून नव्हे तर तुमच्या कौशल्यांना क्षमतांना वाव मिळण्यासाठी तुम्ही आनंदवनात या. कुठलंही क्षेत्र निवडा, ते काम तुम्हाला आनंदवनात करायला मिळेल. भरभरून काम करू इच्छिणाऱ्या माणसांसाठी आनंदवन ही एक आदर्श शेत जमीन आहे हे आजच्या तरुण पिढीला सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत. मला विशेष वाटतं ते या मुलांच्या कार्यकर्त्यांबाबतच्या दृष्टिकोनाचं. बदलत्या परिस्थितीचं त्यांना भान आहे.
कार्यकर्त्यांनी उपाशीपोटी राहून किंवा स्वतःचं मन मारून काम करावं अशी अपेक्षा आनंदवनाने कधीच केली नाही. पण आता कार्यकर्त्यांच्या पारंपरिक व्याख्येत बसण्याच्या धडपडीत तरुणांनी आपली परवड होऊ देता कामा नये हेही त्यांना समजतं आहे. आय टी सोल्युशन पुरवणाऱ्या हार्डवेअर तज्ज्ञाला महिन्याला 2 लाख रुपये पगार मिळत असेल तर आय टी सोल्युशन पुरवणाऱ्या हार्डवेअर विशेषज्ञाला किमान 20,000 रुपये तरी मिळायला हवेत असं या तरुण पिढीचं म्हणणं आहे. दुसऱ्या बाजूला केवळ कामाची प्रेरणा असून आता भागणार नाही तर व्यावसायिक ज्ञान, गुणवत्ता आणि विविध प्रकारचं कौशल्य असणाऱ्या तरुणांनी प्रोफेशनल ॲप्रोच ठेवून सामाजिक कामात सहभागी व्हायला हवं असं या पिढीला वाटतं आणि ते मला पूर्ण पटतं. त्यांचे प्रयत्न आता त्या दिशेने सुरू आहेत. म्हणजे एकीकडे आनंदवनाच्या सध्याच्या कामांसाठी पुरेसा पैसा उपलब्ध होत राहील याची खातरजमा करायची, समाजातल्या नव्या प्रश्नांवर उत्तर शोधण्यासाठी धडपडायचं आणि त्यासाठी नव्या पिढीला या कामात सामील करून घ्यायचं अशा त्रिसूत्रीवर या पुढच्या पिढीची वाटचाल होणार आहे. या कामासाठी केवळ एक आनंदवन पुरं पडणार नाही याची त्यांनाही जाणीव आहे. त्यासाठी देशभरात सुरू असलेल्या चांगल्या कामांची जोडणी कशी करता येईल याचाही विचार ही मुलं करतायत. सोबतीला मी आहेच, अजून काय हवं? बाबा असते तर त्यांनीही या पोरांकडून वेगळं काही मागितलं नसतं. उलट ते म्हणाले असते, चांगलं काम करताय, तुमच्या प्रत्येक कामात मी सोबत आहेच. श्रोते हो, या ठिकाणी आनंदवन प्रयोगवन या पुस्तकाचा शेवट झाला आहे. डॉक्टर विकास आमटे यांनी लिहिलेली ही आनंदवनाची कहाणी आपल्याला नक्कीच आवडली असेल आणि तिचं मी केलेलं अभिवाचनसुद्धा आपल्याला आवडलं असेल अशी मला अपेक्षा आहे. कृपा करून आपले अभिप्राय जर आपण मला कळवलेत तर मला ते वाचून खूप आनंद होईल. अभिप्राय कळवण्यासाठी माझा मोबाईल क्रमांक आहे 9822651010. पुन्हा एकदा सांगतो, 9822651010. अभिवाचन ऐकून त्याला दाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.